नमस्कार, मी शिवानी सामके, आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। सातारा जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता आणि महिलांच्या वॉर्ड संदर्भात शिवसेनेने आज चक्क खुळखुळा वाजवून आंदोलन केले। सातारा जिल्हा रुग्णालय याना त्या कारणाने कायम चर्चेत असते। आज रुग्णालयातील अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आणि प्रस्तुती दरम्यान वॉर्डमध्ये महिलांना चक्क फरशीवर तानुल्या बाळासह ठेवण्यात आल्याने याबाबत जाग येण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने खुळखुळा वाजवून आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चव्हाण यांना भेटून या परिस्थितीबद्दल जाब विचारण्यात आला। हा प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला, वैद्यकीय कक्षाला जागा करण्यासाठी आम्ही आज शिबिरमध्ये आलो आहे। परंतु एवढा गोंधळ कारभार आहे, एवढे गलिच्छ आहे, आज आम्हालासुद्धा फिरताना एवढी वाईट प्रकार समोक्ष आला की माता भगिनी रस्त्यावर झोपल्यात, आतमध्ये खाली झोपल्यात आणि त्याच्यासाठी काहीच उपाययोजना नाही आहे। आम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तरं अशी दिली की मी कलेक्टरांशी बोलतो, कलेक्टरांना निवेदन दिलं आहे, बहुतेक कलेक्टर पण आत्ता आलेले आहेत, झोपलेले आहेत वाटतं, हे सांगताना असंच सांगतायत। तर त्यांनी आत्ता आश्वासन असं दिलं आहे की आम्ही 15 दिवसात जे काय हा प्रकार आहे, जे काय गलिच्छ वातावरण आहे, ते 15 दिवसात स्वच्छ करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि जर हे 15 दिवसांचं काही घडलं नाही तर सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ताळे लावल्याशिवाय राहणार नाही। हे तिकीट खिडकीचं इथं आपल्याला बघायला मिळालं, केस पेपरच्या इथं की अपंगांना सुद्धा लाईनीत उभं केलं जाते, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। अर्थात अपंगांसाठी, महिलांसाठी ही वेगळं लाईन असली पाहिजे आणि त्यांना त्वरित त्या ह्याच्यामध्ये मिळालं पाहिजे। अशा दृष्टिकोनातून आज आम्ही सिव्हिल सर्जनने या सगळ्या व्यथा मांडल्या। येत्या आम्ही 6 दिवसाची त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, पण त्यांनी पुढच्या 15 दिवसात इथल्या स्वच्छतेमध्ये, त्याचबरोबर प्रसूती विभागातल्या बेडच्या वाढीव संदर्भात ह्या आश्वासनं त्यांनी आम्ही 15 दिवसात आम्ही सोडवायचा प्रयत्न करू अशा त्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। मी जसं आमच्या शहरप्रमुखांनी सांगितलं त्या पद्धतीने पुढच्या 15 दिवसात आम्ही परत त्यांची गाठ घेऊ आणि झालेल्या आश्वासनाची पूर्तता होते का, त्याचबरोबर आपल्यामार्फत आम्ही जो मेसेज पाठवला आहे त्या मेसेजमध्ये माननीय कलेक्टर साहेब आणि जिल्ह्याचे खासदार आमदार हे किती उत्साहाने, किती उल्हासाने ह्याच्यामध्ये लक्ष देत आहेत।